नमस्कार मित्रांनो, तालुका माझा न्यूज तर्फे आपण आलेलो आहो मानकी गावामध्ये। पंतप्रधान नरेंद्र मोदी जी घरकुल योजना ही अत्यंत मोठ्या प्रमाणात राबवत आहेत, परंतु ती घरकुल योजना ज्या पंचायत समिती तर्फे ग्रामपंचायतद्वारे ज्या गावांना मंजूर होत्या, आज गेल्या 2 वर्षांमध्ये मानकी गावामध्ये 7 घरकुल मंजूर झाले होते। त्या घरकुलांना 1,20,000 रुपये मंजूर झालेले होते असे एका ठेकेदाराला विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं। परंतु ते घर 1,20,000 मध्ये कसं बांधलं आपण ते आपल्यासमोर पाहतोय। चला तर माझ्याबरोबर ह्या घरकुल योजनेअंतर्गत संडास बाथरूम बांधलेली आहे, त्या 2 घरांच्या संडाशी आहेत। परंतु बघा, तिकडच्याला इकडचा बसणारा दिसेल आणि तिकडच्याला इकडचा बसणारा दिसेल, कसा उपयोग करणार त्या संडासीला? दरवाजासुद्धा त्यांनी लावलेला नाही आहे। विशेष म्हणजे गेल्या 2 वर्षापासून ह्या गावातल्या नागरिकांनी ज्यांनी घर बांधलं होतं त्यांनी स्वतःहून काही घराचे जे लोकं राहण्यासाठी आलेले त्यांनी त्या घराचे दरवाजे बसवले, परंतु त्या ठेकेदाराने आतापर्यंतसुद्धा ह्या घराला दरवाजे बसवलेले नाहीत। तर खरंच घरकुल योजना ही व्यवस्थित राबवली जाते आहे का हे प्रश्नचिन्ह आपल्याला आज पडत आहेत। सामान्य नागरिकाला, जो गरीब नागरिक घरकुलसाठी तरसतो आहे, परंतु त्याला त्याच्या स्वप्नातलं घर खरंच भेटतं आहे का? आपल्यासोबत आहेत मानकी गावातील रहिवासी। आपलं नाव काय दादा? कालसिंगपिरा। हा, कालसिंगपिरा। कालसिंगपिरा मानकीचे हे घर आपलं आहे? किती दिवसापासून चालू आहे घर बांधकाम? 2 वर्षापासून चालू आहे। अजून दरवाजे बसवले नाही त्यांनी, बसव बसव असं म्हणताय। तर ठेकेदार समोरच्या व्यक्तीला 2 वर्षापासून फक्त फिरवण्याचं काम करतोय, तर हे घर खरंच 1,00,000 पर्यंत झालेलं असेल का असं तुम्ही विचार करा। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जी हे जे आपल्याला सांगतायत की घर, प्रत्येक गावात घर, हक्काचं घर, घरकुल योजना, पण शासन आणि त्याचे कर्मचारी मित्रांनो, खरंच ज्या ठेकेदाराने हे घर बांधलेलं आहे किंवा जे आपल्याला ज्या पंचायत समितीचा जो कर्मचारी असेल या घराची पाहणी करण्यासाठी आला असेल, त्यांनी हे घर पाहताना किंवा त्या ठेकेदाराला पैसे देताना या घराची पूर्ण पाहणी केली का? हे घर किती दिवस टिकेल? या सामान्य माणसाचे फसवणूक होत आहे। तरी मी सर्व शासनाच्या कर्मचाऱ्यांना व पंचायत समितीचा जे मेन आहेत त्यांना सांगतो की तुम्ही जर हे लवकरात लवकर नाही केलं तर ह्या गावातील हे लोक जनआंदोलन करण्याच्या विचारात आहे। हे आहे 1,20,000 घर बांधकाम, वर पत्र, इकडे प्लास्ट कोबा केलेला, अर्धी भिंत, आणि इकडे एक, आणि इकडचा दरवाजा नाही, दोघेही या घराला दरवाजे नाही। बाहेरून भिंतीला प्लास्टर सुद्धा मारले गेलेले नाही। दोन वर्ष झाले ह्या घरांना ह्या पद्धतीचं यांनी प्लास्टर मारलेलं आहे। मी तर म्हणतो नुसतं एक सामान्य माणसाची, गरीब माणसाची फसवणूक शासन करत आहे। तरी मी ह्या घरकुल योजनेअंतर्गत ज्यांनी ह्या कामांमध्ये घोटाळा केला असेल अशांची समाचार घेणार आहे व पाचवाऱ्याचे आमदार कार्यसम्राट किशोरप्पा पाटील यांच्यासमोर यांना उभं करणार आहे की यांनी शासनाची तर फसवणूक केलीच, परंतु आमदारसाहेबांची सुद्धा हे फसवणूक करत आहेत की हे असे घर बांधून शासनाच्या विरोधात हे कर्मचारी ठेकेदार पैसे घेऊनसुद्धा व्यवस्थित काम करत नाहीत। तर सामान्य जनतेने, प्रशासनाने हे सामान्य लोक कोणाकडे जातील जात मागायला? जर ते त्यांच्याबद्दल तक्रार करतील तर हे ठेकेदार, पंचायत समितीचे कर्मचारी हे यांना हे काम करू देणार नाही किंवा यांचे काम मंजूर करणार नाही। हे एका पेचमध्ये झालेले आहेत। इकडे बघताय आपण यांची बाथरूमसुद्धा बांधली गेलेली नाही आहे। 2 वर्षापासून हे उघड्यावरच आंघोळ पाणी चालू आहे। तर ह्या अशा घरकुल फसवी योजना या शासनातर्फे चालू आहे। शासन देतं पण त्याच्या खालच्या कर्मचारी ती व्यवस्थित राबवत नाहीत।